नमस्कार मंडळी गणेश सपकाळ्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपण अभ्यासणार आहोत प्रवास कचऱ्याचा बघा माझ्या बालमित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की प्रवास कचरा कसा करत असेल बघा प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे आणि प्रत्येक वस्तूचा हा प्रवास असतोच फक्त प्रत्येकाला काळ आणि प्रत्येकाला वेळ ही महत्त्वाचे असते परंतु आज आपल्याला कचऱ्याचा प्रवास कशा पद्धतीने होतो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हा धडा धा, हा धडा नसून आपल्या समाजामध्ये आज जो कचरा आपला जमा होतो ज्या कचऱ्यामुळं आपल्या जग आपली पृथ्वी ही एक मोठी समस्या झालेली आहे या कचऱ्यांची समुद्रामध्ये प्लास्टिकचे ढीक कचऱ्याची ढीक समुद्राच्या तळाला साचलेले आहे त्यामुळं आपलं निसर्ग आणि पर्यावरण ढासळत आहे त्यासाठी हा पाठ असावा आणि असेलच कारण हा प्रवास कचऱ्याचा लक्षात घेऊन तो प्रवास आपल्याला योग्य पद्धतीने तिची विलेवाट कशा पद्धतीने लावता येईल किंवा त्या कचऱ्यातील वस्तूपासून पुन्हा नवीन वस्तू कशा पद्धतीने बनवता येईल हा ह्या धड्यामागचा उद्देश आहे तर सुरू करूया प्रवास कचऱ्याचा मागील पाठामध्ये तुम्ही बघितला असेल <coughs> संत गाडगेबाबांचा स्वच्छतेविषयीचा पाठ तुम्ही अभ्यासला एका शाळेतील इयत्ता तिसरीला शिकवणाऱ्या बाईंने एक उपक्रम राबवला तो वाचायचा आहे आपल्याला बघा या पाठामध्ये उपक्रम शाळेतल्या एका बाईनं तो उपक्रम राबवलेला आहे तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबवून शाळेचे मैदान शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख केले होते बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे पुठ्ठे रद्दी पेपर वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते फळांच्या साली कोई दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या होत्या असे का बरे हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता बघा हा पॅरेग्राफ वाचल्या वाचल्यास तुमच्या डोक्यामध्ये शासनाचं ओला कचरा आणि सुका कचरा हे दोन जे उपक्रम आपण आता सध्या राबवत आहे तो उपक्रम आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे बघा यामध्ये बाईंनी काय केलं जे सुक्के होतं सुक्का कचरा जो होता म्हणजे कागदाचे तुकडे पुठ्ठे रद्दी पेपर वाळलेले गवत काय केलं त्यांनी वेगळ्या डब्यात टाकायला सांगितले फळांच्या साली कोळी बिया ज्याच्यामध्ये ज्या सुकलेल्या नाही आहेत अशा ओला जो अंश असतो त्या पाण्याचा अंश आहे फळांच्या सालीमध्ये कोयांमध्ये आहे बियांमध्ये आहे असे ओला जो कचरा आहे तो वेगळा करायला सांगितला पुढं पहा फळांच्या साली काय आणि कुगदाचे फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय कचरा ना तो वेगवेगळे टाकून त्याचं काय करायचं निल्याने बायला विचारले बघा आपल्या मनामध्ये जो प्रश्न येतो त्याच पद्धतीने त्या निल्याच्या पण डोक्यामध्ये प्रश्न आला की फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय बघा कचरा तो कचरा असतो त्याला वेगवेगळं का टाकायला पाहिजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता तर बाई काय बोलल्या बघा मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार बाई म्हणाल्या कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे प्रत्येक कचऱ्याच्या प्रवास वेगवेगळा असतो बघा कचरा वेगवेगळा करण्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास हा वेगवेगळा असतो बाई म्हणाल्या प्रवास कचऱ्याचा मुलांना आश्चर्य वाटलं बघा आश्चर्य वाटणारच प्रवास आपण करतो पण कचरा कसा प्रवास करेल तर बघा पुढचा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याचे जे काही होतं तो त्याचा प्रवास हे कागदाचे तुकडे पुठ्ठे वाळलेले गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का तुम्हाला याचा पुन्हा लगदा बनून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू डब्या खेणी पेन पेन्सिलींची खोकी असं काय काय बनवता येतं तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो बाई म्हणाल्या बघा आपल्या शाळेमध्ये आपल्याला जे काही कागदाचे तुकडे पुठ्ठे वाळलेले गवत सापडतं त्यापासून पुन्हा काय होतं कागद बनवता येतो किंवा शोभिवंत वस्तू बनवता येतात याचा ये अर्थ असा की त्या कचऱ्यापासून आपल्याला त्याच पद्धतीचे नवीन वस्तू देखील तयार करता येते पुढं बघा किती घाण वास येतो या कचऱ्याचा जयंत म्हणाला बघा अरे जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो असा वायू घरांमध्ये सरपण्याऐवजी इंधन म्हणून वापरला येतो बघा गोबर गॅस आहे इतर काही वस्तू असतात कचरा असतो त्या कचऱ्याच्या दुर्गंध आपण ज्याला म्हणतो परंतु वायू आपल्याला काय आहे इंधन म्हणून वापरता येतो गोबर गॅसचा वापर आपण जेवण करण्यासाठी देखील वापर करतो या साडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं बघा हा जो कचरा एका ठिकाणी जर ठेवला तर त्या कचऱ्याचं काय बनवता येतं खत बनवता येतं जर तुम्ही खेडेगावामध्ये जर गेलात तर प्रत्येकाचं काय असतं एक उकिरडा असतो त्या उकिरडामध्ये घरातलं जेवढं पण ओला कचरा असतो तो त्या उकिरडामध्ये टाकला जातो आणि वर्षभरामध्ये ते सडवल्यानंतर ज्यावेळेस नागरणी होते शेतामध्ये नागरणी झाल्यानंतर शेतातील पिकांना ते खत वापरता येतं शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं बाईंनी समजून सांगितलं आणि तुम्हाला देखील याची कल्पना आहे पुढं बघा म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही त्याचे अनेक उपयोग आहेत खराब कागदापासून पुन्हा नवा कागद आणि शोभेच्या वस्तू मजाच आहे की मुले म्हणाली वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा असं मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा बघा हा जो पाठ आहे प्रवास कचरा प्रवास कचऱ्याचा तर हा अतिशय सुंदर असा पाठ आहे तुम्हाला जर आवडला असाल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम